वरळ जांभूळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळपाडा गावात दरड कोसळण्याची भीती आहे। या संदर्भातील माहिती वर्तमानपत्रात आल्यानंतर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळाची पाहणी करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला रायगड जिल्हा अध्यक्षा गीताताई पार्लेचा यांनी रविवारी दिनांक 1 रोजी या ठिकाणची पाहणी केली। त्या अनुषंगाने जांभूळपाडा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष गीताताई पार्ले या जांभूळपाडा येथील घटनास्थळी जातीने हजर होत्या। सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायनवार, सुधागड पंचायत समिती गटविकास अधिकारी गजानन लेंडी, वराड जांभूळपाडा गृपग्राम पंचायतीच्या सरपंच श्रद्धा कानडे, मंडळ अधिकारी हरणे, जांभूळपाडा तलाटी रवींद्र पाई घटनास्थळी भेट दिली। लवकरात लवकर या संदर्भात उपाययोजना करण्यात येईल असे धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबियांना आश्वासित केले गेले। त्यामुळे जांभूळपाडा येथील या दरडप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या कुटुंबियांनी रायगड पालकमंत्री आदितीताई तटकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला रायगड जिल्हा अध्यक्षा गीताताई पार्लेचा यांचे आभार व्यक्त केले व प्रशासनाला लवकर उपाययोजना करावी अशी विनंती केली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा गीता पार्लेचा, सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायनवार, सुधागड पंचायत समिती गटविकास अधिकारी गजानन लेंडी, वराड जांभूळपाडा गृपग्राम पंचायतीच्या सरपंच श्रद्धाताई खानडे, मंडळ अधिकारी हरणे जांभूळपाडा तलाटी रवींद्र वाईत व सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र पाटील, मिलिंद शिंदे, अंकुश जगताप, प्रमोद आयरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।